नोटबंदीमुळे बांधकाम व्यवसायात आलेली मंदी आता दूर होत असून पुन्हा एकदा व्यवसायानं उभारी घेतली असल्याचं मत बांधकाम व्यावसायिकांनी व्यक्त केलं आहे. बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई या राज्य संघटनेची बैठक आज झाली. यावेळी या व्यावसायिकांनी MCNशी संवाद साधला. वाढत्या लोकसंख्येमुळे शहरीकरण झपाट्यानं होत असल्याचं चित्र सर्वदूर पाहायला मिळतंय. प्रत्येक मनुष्याला अन्न, वस्त्र आणि निवारा या तीनही गोष्टींची नितांत आवश्यकता असते. यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो. हक्काचं घर घेण्याकडे प्रत्येकाचा कल असतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात नागरिक तयार घर खरेदीला प्राधान्य देतात. लोकांची गरज ओळखून बांधकाम व्यावसायिकांकडून गृह प्रकल्प उभारले जातात. नोटबंदीमुळे या व्यवसायात मंदी आली होती, ती हळूहळू दूर होते. व्यवसायामध्ये पारदर्शकता आणण्यासह नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासनानं बांधकाम व्यवसायांसाठी रेरा ऍक्ट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या कायद्यामुळे गृह प्रकल्प उभारणीसाठी लागणारी जमीन, बांधकाम आणि कायद्याच्या काटेकोर पालनामुळे ग्राहकांचं हित जोपासलं जाणार असल्यानं बांधकाम व्यावसायिकांकडून नवीन कायद्याचं स्वागत केलं जात असल्याची माहिती क्रेडाई संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रशांत सरोदे यांनी MCNशी बोलताना सांगितलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेरा हा एक नवीन कायदा आलेला आहे केंद्र सरकारकडून. तर त्याचं स्वागत करताना आपल्या सर्व बिल्डर मेंबर बिल्डर्स जे आहेत क्रेडाईचे, त्यांनी आपली प्रॅक्टिस कशी करावी याच्यावरती आम्ही चर्चा करून एकमत करणार आहोत. रेग्युलर बिझनेस करताना बांधकाम व्यावसायिकांना तीन गोष्टींकडे लक्ष द्यावं लागते. त्याला जमीन विकत घ्यावी लागते, त्याच्यावर बांधकाम करावं लागतं आणि सरकारी कायदे आणखीन कस्टमर यांच्यावर देखील लक्ष ठेवायला लागतं. तर याच्यामधले जमीन विकत घेणं आणखीन कस्टमरला हँडल करणं हे दोन विषय तो व्यवस्थित हँडल करू शकतो, पण सरकारी कायदे हे त्याच्या हातात नसल्यामुळे ते वेळोवेळी ज्याच्या जसा बदल होईल त्याप्रमाणे त्याला आपल्या पॉलिसीज बदलाव्या लागतात. बांधकाम व्यावसायिकांच्या अडचणी दूर करण्यासह नवीन कायद्यातील तरतुदीविषयी मार्गदर्शन करण्यासाठी शहरातील आयोजित बैठकीत राज्यभरातील क्रेडाईचे पदाधिकारी आणि बांधकाम व्यावसायिकांनी सहभाग नोंदवला. बांधकाम व्यावसायिकांना नवीन कायद्याची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर नागरिकांच्या अडचणी दूर होणार यात शंकाच नाही. राज्यातील बांधकाम व्यावसायिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी क्रेडाईच्या वतीनं शहरात आयोजित राज्यस्तरीय बैठकीत राज्यातील 41 शहरांमधील बांधकाम व्यावसायिक सहभागी झाले. या बैठकीत शासनाकडून लागू होणाऱ्या नवीन कायद्याच्या अंमलबजावणीबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली. या संदर्भातली माहिती क्रेडाईचे औरंगाबादचे अध्यक्ष सुनील पाटील यांनी MCNशी बोलताना दिली आहे. आव्हानं तर तसे बरेच आहेत, त्याच्यावर जर सरकारने व्यवस्थित साथ दिली ते आव्हानं पेलले जातात. आपले उदाहरणार्थ DP प्लॅन आहे, झालं क्षेत्राचा DP प्लॅन जवळपास 10 वर्षापासून काम चालू होतं, अजून फायनल झालेलं नाही. त्यामुळे असंख्य अडचणी येतात, इलिगल डेव्हलपमेंट वाढते आणि लिगल जे कामं करतात त्यांना त्रास होतो या सगळ्या. शासनाने जे DP प्लॅन आहेत ना, दर 10 वर्षांनी रिव्हाइज केले पाहिजेत की रेसिडेन्शियल मॅक्झिमम एरिया जर अवेलेबल झाला तर आपले भावसुद्धा कंट्रोलमध्ये राहतील सगळे. आपल्याकडे लवकर रेसिडेन्शियल एरिया अवेलेबल नसला तर रेटसुद्धा आव्हाच्या सह वाढत जातात. केंद्र शासनानं लागू केलेल्या नोटाबंदीमुळे बांधकाम क्षेत्रात आलेली मंदीची लाट ओसरत असून गृहप्रकल्प निर्मितीत सातत्यानं वाढ होत असल्यानं लोकाभिमुख व्यवसायाकडे वाटचाल सुरू असल्याची माहिती बांधकाम व्यावसायिक देवानंद कोटगिरे यांनी दिली आहे. आपल्या औरंगाबादच्या पुरतं जर बोलायचं झालं तर सगळ्या महाराष्ट्रामध्येच डिमॉनिटायझेशन नंतर एक मंदीची लाट आलेली आहे, पण ही मंदी जी आहे ही संधीमध्ये पण कन्वर्ट करण्यासारखी स्थिती आत्ता आहे. कारण PM प्रधानमंत्र्यांना जे 2022 घरं द्यायची असं त्यांनी म्हटलेलं आहे, त्या योजनेच्या अंडर अफोर्डेबल हाऊसेस आता बऱ्यापैकी बूम घेतील आणि औरंगाबाद शहरामध्ये याचं नक्की सगळ्यांना योगदान मिळेल अशी स्थिती निर्माण झालेली आहे. आणि आता जो ॲक्ट आलेला आहे रेराचा ॲक्ट, त्याच्या दृष्टीने वेगवेगळे ओरिएंटेशन प्रोग्राम करून आमचे औरंगाबादचे बिल्डर त्याच्यासाठी आता सिद्ध होत आहेत आणि लोकांना लोकाभिमुख बांधकाम व्यवसाय करून ग्राहक राजा समजून त्याच्यासाठी चांगली घरं परवडणाऱ्या दरात देण्याचा आमच्याकडून कसोशीने आता पुढील काळामध्ये प्रयत्न होणार आहे. वाढत्या महागाईमुळे घरांच्या किमती वाढणार असल्याची माहिती क्रेडाई पदाधिकारी
डॉक्टर रामेश्वर भारुका यांनी एमसीएनशी बोलताना सांगितलं आहे. आता मार्केट थोडं म्हणजे व्यवस्थित सुरू झालेलं आहे. लोकांची ही जी अपेक्षा होती की 30% रेट कमी होणार आहेत, आज आमचे जी जनरल बॉडी मीटिंग झाली महाराष्ट्राची, याच्यामध्ये महाराष्ट्राचे जे सर्व तज्ज्ञ लोक आले होते त्या सर्वांशी जेव्हा चर्चा झाल्यानंतर असं लक्षात आलं की आता रेरा कायदा जो लागू होणार आहे आणि गव्हर्नमेंटचे आणखी नवीन नवीन जे कायदे लागू होणार आहेत त्याच्यामध्ये आमचा स्टॉप वाढून जाणार आहे. आम्हाला चार्टर्ड अकाउंटंट, त्याच्यानंतर आर्किटेक्ट, इंजिनियर इन हाऊस ठेवावं लागतील जे कायदे झालेले आहेत, आणि खूप प्लॅनिंगने काम करावं लागेल. त्याच्यामध्ये आता परत GST येणार आहे, तर रेट आणखीन आमचे कन्स्ट्रक्शनची जी कॉस्ट आहे ते आणखीन वाढणार आहे. या कायदे पण जे आलेले कॅशलेसचं पण जे विषय आलेला आहे त्याच्यामध्ये पण आता रेट वाढणार, कारण टॅक्सेस वगैरे पण सर्व जे आहेत काही अधिक असं होतं, काही व्यवहार थोडेफार प्रमाणात ॲडजस्ट होत होते कॅशमध्ये, ते आता होणार नाही आहे.